निप्पाणी तालुक्यातील विविध दलित संघटनेकडून डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा सत्कार. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व, तसेच गोरगरीब व मागासवर्गीय जनतेसाठी नेहमी कार्य करणारे पॅरामेडिकल संस्थेचे संस्थापक, साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असणारे डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना ओळखले जाते. त्यांना नुकताच इंडियन एम्पायर डेव्हलपमेंट चेन्नई युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली. यांच्यासाठी त्यांचा निप्पाणी तालुक्यातील विविध दलित संघटनेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारप्रसंगी अनेक मान्यवरांनी पुढील कार्यासाठी शिंगाडे यांना शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यामध्ये प्राध्यापक अच्युत माने, ॲडव्होकेट अविनाश कत्ती, दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असुदे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांचा समावेश आहे. असे आमचे सन्मित्र विक्रमजी शिंगाडे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवार्य अभिनंदन करतो, त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आल्यानंतर गौरव वाचला की निपाणी तालुका विविध दलित संघटनेच्या वतीनं मनाला थोडंसं समाधान वाटलं. एका बाजूला दुसऱ्या बाजूला मन बेचैन व्हायला लागलं. त्याचं कारण असं आहे की सामाजिक चळवळ करण्यासाठी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृसंघटना 3 दिलेल्या आहे. या 3 मातृसंघटना सोडून आम्ही सर्वांनी विविध दलित संघटनांच्या मध्ये जे काम करण्याचं कार्य सुरू माझे कारण 20 जोडे असतील तर समजायचं जागरूकपणा कशाला असतो. मुख्य ज्ञानेश्वर मुळे जो जपान मध्ये आपल्या भारताचा परराष्ट्र सचिव होता, हा माझा चांगला मित्र. तर या चांगुलपणाचे ज्ञानेश्वर मुळे काय केलं, 20 जानेवारी माझी एक ऑनलाईन मुलाखत घेतली. ऑनलाईन मला काही घेत असताना त्याने शेवटी प्रश्न विचारला, कुणी ज्ञानेश्वर मुळे 20 जानेवारी घरात होतो कोणाच्या, शेवटी तो काय मला म्हणाला का सर, म्हणायला लागला 75 कारखंड देशपांड्याला कुलकर्णीला चांगलं म्हणायचं, कुलकर्णीने देशपांड्याला चांगलं म्हणायचं, जोशीने ह्या दोघांना चांगलं म्हणायचं. ज्ञाना सांगितलं आपला कसं आहे, ह्यो माझ्या संघटनेत काम करत नाही म्हणजे बाळासाहेबांचं काम करत असणार तरी म्हणजे जो माझ्या संघटनेत काम करतोय, जो माझा ऐकतोय त्याचं काय असेल तर तेवढं आम्ही जायचं, बाकी नाही मग शत्रू. मग तुम्ही गेला दुसऱ्या त्याला मग तो त्याचा शत्रू. हे जोपर्यंत आपण करत नाही ते आंबेडकरी चळवळीला मार्ग असा गोष्ट नाही. म्हणून आपल्या समाजातले जे काही सामाजिक कार्यकर्ते निरनिराळ्या प्रोफेशन मध्ये असतील त्यांचं कौतुक करणं. चेन्नईच्या वतीने डॉक्टरेटची पदवी त्यांना मिळाली आणि त्यांचा गावागावामध्ये सत्काराचं आयोजन करण्यात आलं. मी बेडकाळ गेलेलो होतो, त्यानंतर त्यांचा उपरीमध्ये सत्कार झाला, इंजरीमध्ये सत्कार झाला, परत शिमणीवाडीमध्ये सत्कार झाला, चिखलवाडा सत्कार झाला, सातारा गावामध्ये त्यांचा सत्कार झाला. मात्र जी वस्तू जी आपल्याला मिळाल्याशिवाय जी मन भरत नाही तशा पद्धतीचं निपाणीच्या चळवळीच्या लोकांनी सत्कार केल्याशिवाय त्यांचंही मन भरत. ते मला आवर्जून म्हणायचे की या तालुक्यामध्ये चळवळीचं केंद्र हे निपाणी असल्यामुळं की मला त्यांनी जर इथल्या ज्येष्ठ लोकांनी जर मला आशीर्वाद दिला तर मला पुढील कार्यासाठी मला हुरूप मिळेल. त्याच्यामुळं मागच्या आठवड्यात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, मात्र अच्युतांना इथे गावात नसल्यामुळं ते मागच्या आठवड्यातला कार्यक्रम तू ह्या आठवड्यामध्ये घेतला. त्यांनी अल्पावधीचं शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे 10वी किंवा 12वी
असं शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे पण त्यांना उच्च शिक्षणाच्या खर्च पेरवळ त्यांच्या पेरेंट्सना किंवा वडिलांना किंवा नाही याची दखल घेऊन किंवा आजच्या परिस्थितीचा आढावा घेऊन म्हणजे 10वी किंवा 12वी झालेले असतानाच त्यांनी कौशल्य आधारित शिक्षण घ्यावं व स्वतःच्या पायावर स्वावलंबन होऊन समाजासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी एक हातभार लावावा. या सत्काराप्रसंगी उत्तर देताना डॉक्टर शिंगाडे म्हणाले, ॲडव्होकेट प्रीती हट्टीमणी यांच्या सहकार्यामुळे मी न केलेल्या कार्याची डॉक्युमेंटरी चेन्नई युनिव्हर्सिटीला पाठवून दिली. माझ्या केलेल्या कार्याची दखल घेऊन या युनिव्हर्सिटीने मला डॉक्टर ही पदवी बहाल केली. येत्या काळात दलित संघटनेसाठी विविध योजनेची कारवाई करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला इतका आज आनंद होतोय की ह्या मान्यवरांचे हस्ते, कारण हे याला सुद्धा एक भाग्य लागतं. हे सगळ्यांसाठी नसतं हे माझ्या लक्षात आलं, कारण चळवळीतून जे मनोगत झाले, एक मी लहानसा कार्यकर्ता आहे आणि एक विद्वानांच्या हस्ते, थोर विचारवंतांच्या हस्ते माझा सत्कार होतोय हे माझ्यासाठी आहे. हे सत्कार नुसतं माझ्या किंवा डॉक्टरेट फक्त मी एकटाच आहे असं नाही, याला संपूर्ण निपाल येथील चळवळ, संपूर्ण निपाल येथील लढाऊ कार्यकर्ते, नेते यांच्यामुळेच ही डॉक्टरेट पदवी मला मिळाली. सामाजिक डॉक्टरेट, सोशल डॉक्टरेट पदवी आहे, माझ्याही ऐकण्यात असं कुठलं दुसरं नाव मलाही कुठं अजून ऐकलो नाही. आणि लहान वयात मगाजपासून सांगितले सगळेजण की लहान वयात पदवी मिळाली, याला सगळं श्रेय माझे सगळे नेते कार्यकर्ते माझे हितचिंतक आहेत. यावेळी या कार्यक्रमास ॲडव्होकेट अविनाश कट्टी, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, ॲडव्होकेट राहुल वराळे, दलित क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसुदे, विजय मित्राने, सुधाकर माने, मधुकर पकाले, अमित शिंदे, सुशांत खराडे, महेश धम्मरक्षित, भगवान गायकवाड, अनिल प्रधान, प्रमोद कांबळे, रेखाताई कांबळे, प्रीती हट्टीमणी, मोहन घस्ते, ॲडव्होकेट थरकार आदी उपस्थित होते.